आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या किलिमांजारो या शिखरावर 360 एक्सप्लोरच्या वतीनं येत्या 20 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान चढाई केली जाणार आहे. एव्हरेस्ट वीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या चढाईसाठी विविध स्पर्धांमधून 10 गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील बालाघाट येथील रहिवासी अनिल मानसिंग वसावे यांची देखील निवड करण्यात आली आहे. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे आदिवासी कुटुंबातील अनिल वसावे यांना या मोहिमेसाठी आफ्रिकेला जाणं अशक्य होते. त्यामुळेच आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी विभागाच्या बजेट अंतर्गत तात्काळ कारवाई करून विशेष मंजुरीने अनिल वसावे याला 3 लाखांची राशी उपलब्ध करून दिली आहे. याच राशीचा प्रतिकात्मक धनादेश मंत्र्यांच्या हस्ते अनिल वसावे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अनिल वसावेंच्या आई वडिलांसह जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, प्रकल्प अधिकारी अविनाश पांडा, वसुमना पंत आदींसह अधिकारी उपस्थित होते. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखराला गवसणी घालत हा सर्व चमू 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी आपला तिरंगा या शिखरावर फडकवणार आहे. त्यात आपल्या युवकांचा देखील समावेश असल्याने त्याचा सर्वोच्च अभिमान असणार असल्याचे मत मंत्री के सी पाडवी यांनी व्यक्त केले. मी दक्षिण आफ्रिका स्थित सुप्रसिद्ध किलिमांजारो ट्रॅकिंगला टॉप 10 सिलेक्टेड इंडियाच्या टीममधनं जाणारा पहिला भारतीय आदिवासी युवक म्हणून असणार आहे सर. तर एकूणच आमची जी मोहीम आहे ती 20 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत असणार आणि एकूणच जी आमची जी निवड चाचणी होती ती इंडियाच्यामधनं टॉप 30 जण होते त्याच्यातनं आम्ही जर भारताच्या टॉप 10 मधनं टीम असणार आहे त्यातनं आम्ही जाणार आहे.